थिवी मतदार संघान भाजपाच्या बूथ समितीच्या कार्यकर्त्यांचा मेळावो थिवी माडेलान झालो। भाजपाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी फाटले सगळे विसरून नरेंद्र मोदी परत एक फौड पंतप्रधान करपा खातीर उत्तर गोयचो उमेदवार वेचून दिवपा खातीर वावर करपाचो आदेश भाजपान दिला। भाजप बूथ कार्यकर्त्यांच्या थिवी झाल्या मार्गदर्शन कार्यक्रमाक मुखेलमंत्री प्रमोद सावंत, श्रीपाद नाईक, सतीश धोण, आदलो आमदार किरण कानोळकर आनी हेर माचेर आसले। फाटी कितें जालें तें विसरा, कोणाची कसली कामां जाली आनी कोणाची जावंक ना तेंय विसरा, आनी परत एक फावट नेटान नरेंद्र मोदी खातीर लोकां कडेन वचून भाजपाक मतदान करून घेयात असो सल्लो मुखेलमंत्री प्रमोद सावंतान कार्यकर्त्यांक दिला। की प्रत्येकाक दिसता काम जाय, प्रत्येकाक दिसता आयदर गव्हर्मेंट जरी नोकरी जाय जाल्यार प्रायव्हेट नोकरी जाय। मुख्यमंत्री ह्या नात्यान सांगता हांव, जेका काम करपाची इच्छा आसा तेका काम मेळटले, पण जेका जर इच्छाच ना जाल्यार काम मेळूं शकना। स्किल इंडिया ही मिनिस्ट्री पयली फावटी भारतांत आयली, हाज्या पयली स्किल इंडिया ही मिनिस्ट्री नासली। माननीय मोदीजी स्किल इंडिया ही नवीन मिनिस्ट्री ओपन करून म्हणजे जेका स्किल शिकपाची गरज आसा, फुकट शिक्षण दिले दिता। गोंयानूय आमी दोन सेंटर ओपन केल्या, एक मडगांवान जाला, दुसरें आमच्या साखळे तालुक्यान आमी ऑलरेडी आमी सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन आसतले, सोलार पॅनल इन्स्टॉलेशन आसतले, होम नर्सिंग आसतले, बाकीचे विडियो महिला खातीरूय फूड बिवरेजीस आनी कोर्सीस आसतले। 10वी शिकवण जर घरा कडेन बसला आनी 45 पर्यंत वय आसा, आपली शिकपाची इच्छा आसत जाल्यार 6 महिन्याचो आसतलो, 3 महिन्याचो आसतले, कांयच पयशे भरिनासतना प्रधानमंत्री कौशल्य योजनेच्या अंतर्गत स्किल इंडिया ह्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत हे देऊन तेका स्किल करपाची तयारी केली। आणि म्हणून तर देशातले कितलेशे करोडांनी भुरगे आज स्किल जायत आसा। म्हापसा थिवी म्हणजे म्हापसा आसतले, साखळे आसतले, बिचोले हाजी सेंटर येता त्या काही वर्सां भितर ही सुरू जातली, हे आमचे विजन आसा। त्या खातीर सांगता ह्या पंचसुत्री कार्यक्रमाच्या अंतर्गत आमी स्वच्छ भारत अभियान, आतंकवाद हटाव, भ्रष्टाचार हटाव, गरिबी हटाव आणि स्किल इंडिया आणि मेक इन इंडिया या सगळ्या कन्सेप्टाक घरून जर आम्ही निश्चितच काम केले जाल्यार म्हाका दिसता आमकां हरोवपी कोण ना। हे फक्त जरी तुम्ही लोकांक सांगले, तुमकां जे दिसता तो विरोधक आसा मत मारतना म्हणून तोच तुमकां सांगतलो, एक फावटी जे म्हाजे मत जे आसा हे पंतप्रधान मोदी खातीर आसा आणि ते तुमच्या खातीर नसून मोदी खातीर आसा। काँग्रेसीच्या जाहीरनाम्यान दिल्ली आश्वासनां ही खोटी आसात हे लोकांक सांगचे पडटले अशें मुखेलमंत्री सावंतान मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांक सांगले। काँग्रेसीच्या राजवटी 1 रुपया तरी कोणाच्या अकाउंटाचेर गेलो खबर आसा? 72 पैसे सुद्धा दिवचे ना, 72 पैसे सुद्धा दिवचे ना। कित्याक सांगता खबर आसा? फाटले फावटी काँग्रेसी विधानसभेच्या वेळार कितें सांगले जाणा तुम्ही? कितें सांगले? 5000 दितले म्हणून। आणि आमच्या थोड्या भयणीक कितें दितले खबर आहा? हय हय, 5000 मेळटले, 12 वर्सां म्हणून मारली मतां थोड्या जाणांनी। तांकां दिसलें कितें खरेंच म्हणल्यार 5000 रुपया मेळटले काय कितें? हे पिशे करपाक आयिल्ले आसात। तुमी सांगचे पडटले काँग्रेसी 1 नंबरची फटी, 72000 72 पैसे दिवपाक शकना, कार्यकर्त्या मेळाव्याक सुरवातीक भाजपाचो संघटन मंत्री सतीश धोणान केंद्र सरकारान केल्ल्या येवजणेचो गोंया भायल्या राज्याक कसो फायदो जाला हे सांगपाचो सल्लो दिलो। तशेंच मोगो पक्षाचेर चौकीदारान दरोडो घालूंक ना जाल्यार दरोडो घालपा खातीर आयिल्ल्या चोराचेर दाणो मारला हे लोकांक पटोवन दिवपा खातीरय मार्गदर्शन केले। नरेंद्र मोदीन देशा खातीर केल्ले काम नदरेन दवरून परत एक फावट मोदीक देशा खातीर देश सांबाळपा खातीर पंतप्रधान करात, त्या खातीर आपणांक वेचून दियात अशी विनवणी भाजपाचो दिल्लो उत्तर गोयचो उमेदवार श्रीपाद नायकान कार्यकर्त्यांक केल्या। त्यामुळे परत एकदा अशा पद्धतीचे सरकार जे संपूर्ण जगात भारताची मान वाढवता, संपूर्ण जगात एक बलवान राष्ट्र म्हणून उदयास येता अशा राष्ट्र निर्माण करण्याचे काम नरेंद्र भाई मोदी जो प्राइम मिनिस्टर आपला परत एकदा आयुष्य खातीर जातले। सामान्य मनीस सुद्धा तुम्ही काय सांगतो, इन्फ्रास्ट्रक्चर सगळे गोष्टी ज्यो ज्या काही गोष्टी आपण त्याचा विकास करतो, त्याचे उदाहरण गोव्यात घेतात कशा पद्धतीने विकास झाला तो जरा मोदी सारखो एक दूरदृष्टीचो नेतो आमच्या सगळ्यांनी जाय आणि तो भारतीय जनता पक्षाकडे असा त्याचा आमचा स्वाभिमान असा आणि या नेत्याक बरोबर त्या कायदे बजूबाजो त्या पंतप्रधानाच्या शिखरावर बसून त्या देशाचे कल्याण करपाक आम्ही सगळ्यांनी त्यांना मदत करू जाईल। मदत म्हणजे इतलीच की आपापलो सीट जो असा तो
जनता पक्षाच्या अंगणाचे देऊळ जमून आहे. आम्ही सगळे ही ताकद घेऊन पुढे वचपाच्या तुझ्यान आम्ही पुढे सरिले असा आणि त्या खातीर अजून हा विनंती करता की आज आतापर्यंत भारतीय जनता पक्षाची कारकीर्द जी असा ही कारकीर्द तुम्ही सगळ्यांनी पहिली असा त्यामुळे प्रत्येक बुथात आमची बेगरकी वाढवून आम्ही सगळ्यांनी नरेंद्रभाई मोदी सारखं पंतप्रधान परत थंय येवचो म्हणून आपापल्या बुथाचेर कशा पद्दतीन मेजॉरिटी हाडप हो विचार तुम्ही फुडल्या 8 दिसांत करपाक जाय आणि तो तुम्ही करचो आणि येणाऱ्या 8 दिसांक सगळ्यांक विनंती करता की 8 दीस हे फक्त पार्टी खातीर जर तुम्ही दवरले भरपूर आम्ही ह्या मतदारसंघात बरी तरेची माहिती घेऊ शकता. भाजपाचे काम करताना तसेच लोकांकडेन वचून भाजपाक मतदान मागताना मनान कसलोच दुबाव दवरूंक नका. भाजप आणि भाजपाच्या सरकारान तुमच्या खातीर जे किदें केला ते याद दवरून अभिमानान लोकांकडेन मतदान करपा खातीर सांगात असे आदलो आमदार किरण कानोळकरान सांगले. पार्टी म्हणून काम करत असताना आणि फाटले एक सगळे सांगले की आमका मातूय हेजिटेशन असपाक जायना. पार्टी म्हणून काम करत असताना फाटी पुढे सरपाक जायना. भारतीय जनता पार्टीचे जेव्हा मी मत मागू मयता त्यांना निसंकोच आम्ही मत मागपाक जाय. आमच्या भितर संकोच असून पावना आणि हेचे कारण म्हणल्यार हे पार्टीन केलेले काम असतले. हे पार्टीन फक्त गोंयांत न्हू तर देशभरात केलेले काम देशभरात अख्ख्या जगात भारतीय जनता पार्टीच्या प्राइम मिनिस्टरान कमयले नाम असत किंवा या देशात वेगळ्या वेगळ्या घटकातल्या लोकांक असत देशाच्या प्राइम मिनिस्टरान केल्लो वावर असत आणि म्हाका दिसता आमकां अभिमान असपाक जाय. भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो म्हणून मत मागता आसतना अभिमानान मागपाक जाय कारण आम्ही असले पार्टीचे कार्यकर्ते असत ज्या पार्टीच्या प्राइम मिनिस्टराचेर फाटल्या 5 वर्षांनी काम करता असताना एकूय घोटाळ्याचो आरोप ना.